पुणेकरांसाठी आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुनीत बालन आणि केदार जाधव यांची क्रिकेट अकॅडमी सुरू होते आहे आणि याच क्रिकेट अकॅडमीमार्फत अनेक जणांना नवी संधीसुद्धा मिळणार आहे. अकॅडमी स्थापन करण्याचा उद्देश हाच आहे की आय थिंक मला करिअरच्या स्टार्टिंगला फॅसिलिटीज तेवढ्या लवकर मिळाल्या नाहीत. सो आय थिंक माझं हेच म्हणणं आहे की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना चांगल्या फॅसिलिटीज मिळाव्या आणि ते लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी आणि आय पी एलसाठी खेळाव्यात, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक चांगलं एन्व्हायरमेंट राहील, चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतील आणि एक लोकांना पुनीतसारखे खूप कमी लोक आहेत जे खुल्या मनाने पुढे येऊन सपोर्ट करतात आणि आय थिंक त्यामुळं मला आय हॅड ऑलवेज रिस्पेक्टेड पुनीत फॉर द वेज ही हॅज सपोर्टेड ऑल द स्पोर्ट्स. आय थिंक सो बेसिकली एनकरेजिंग यंगस्टर्स अँड मेकिंग देअर ड्रीम्स कम ट्रू इज आवर अल्टिमेट गोल ऑफ दिस अकॅडमी. नाही चार्जेस चार्जेस असं सांगितलं जातं, ती सिलेक्शन प्रोसेस असेल आणि त्यातून सिलेक्ट झाल्यावर जो प्लेअर चांगला खेळतो आहे त्याच्यासाठी चार्जेस नसतात, पण ज्यांना काहीच जमत नाही त्यांना शिकवण्यासाठी माझ्या कोचेसला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार. सो आय थिंक त्यांच्यासाठी आपल्याला एक मिनिमल थोडे चार्जेस ठेवावे लागणार, कारण फुकट दिलं ना तर लोकांना किंमत नाही ना, चार दिवस येतील चार दिवस नाही येणार. सो जेव्हा त्यांना थोडेसे पैसे मोजावे लागतात तेव्हा त्यांना त्याची सिरियसनेस येतो आणि ते जास्ती सिन्सिअरली काम करतील आणि एकदा तो चांगला खेळायला लागल्यावर त्याला तो ॲडव्हान्टेज आहेच ना की तुला फ्रीमध्ये फॅसिलिटीज खेळायला मिळतात. नाही पुणेकरांना हेच सांगेल की आनंदाची गोष्ट आहे, दोन जण एकत्र येऊन एक चांगली क्रिकेट अकॅडमी उभं करतायत आणि पुण्यात तुम्ही पाहिले समर कॅम्प्स असतात वेळ आणि हे जिथे मुलांना सुट्टी असती आणि सगळे ग्राउंडवर तुम्ही पाहिले मस्त व्हाईट शर्ट पॅन्ट घालून लहान लहान मुलं क्रिकेट ॲस्पायरिंग क्रिकेटर्स व्हायचं त्यांचं स्वप्न असते. आणि ह्या अकॅडमीचा उद्देश एकच आहे की जसं केदारनी सांगितलं की जो चांगला खेळेल चांगला परफॉर्म करेल तोच पुढे जाईल आणि तसे मुलं आणि कॉलेजची आम्हाला क्वांटिटी नाही पाहिजे ह्या अकॅडमीमध्ये, आम्हाला क्वालिटी पाहिजे, आम्ही क्वांटिटर्स व्हायचं त्यांचं स्वप्न असते. आणि ह्या अकॅडमीचा उद्देश एकच आहे की जसं केदारनी सांगितलं की जो चांगला खेळेल चांगला परफॉर्म करेल तोच पुढे जाईल आणि तसे मुलं आणि कॉलेजची आम्हाला क्वांटिटी नाही पाहिजे ह्या अकॅडमीमध्ये, आम्हाला क्वालिटी पाहिजे, आम्ही क्वांटिटीवर विश्वासच ठेवणार आहे, आम्ही क्वालिटी जे आहे क्वालिटी बघणार, क्वालिटी प्लेयर्स घेणार आणि त्या प्लेयर्सला सपोर्ट करून वी विल पुश देम टू प्ले फॉर महाराष्ट्र गोईंग फर्दर फॉर स्टेट इवन आय पी एल. हे दिस इज दी मेन काय म्हणतात थीम ऑर मोटिव्ह बिहाइंड बाय दी अकॅडमीचं असणार आहे. पहिलं पुण्यात सुरू झालं आहे, मग पुण्या जिल्ह्यात करू, मग महाराष्ट्रात करू, मग असं वाढत वाढत केदारसोबत डिस्कस करून शेवटी काश्मीरला पण आपण एक ग्राउंड करणारच आहे, जे एक प्रोजेक्ट आमचं चालू आहे आर्मीसोबत तर त्याच्यात क्रिकेट ग्राउंडच आहे, तर ऑब्व्हियसली त्या क्रिकेट ग्राउंडला ह्याच अकॅडमीचं नाव येईल. मुलींसाठी पण ह्या अकॅडमीमध्ये संधी असणारच आहे आणि मुली असतील किंवा अंध मुलं असतील किंवा स्पेशल मुलं असतील त्यांच्यासाठी पण असणारच आहे. ते आता आज तर फक्त लोगो अनिवेल झाला आहे आणि अकॅडमीचं नाव डिक्लेअर झालं आहे, पुढे जाऊन केदार असेल मी असेल आमची जे एकत्र टीम असेल दोघांची ती सगळे पुढचे प्लॅन जे आहेत पुढचे 3 महिन्याचे 6 महिन्याचे वर्षाचे ते प्लॅन करून जसं जसं काय अपडेट्स असतील आपण तुम्हाला कळू.